नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक शरद जाधव आपल्या या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, भूगोल स्पेशल विषयामध्ये किंवा विशेष स्तरावरती भूगोल विषयामध्ये प्रात्यक्षिक भूगोल या विषयाला अतिशय महत्त्व आहे. भूगोलाच्या विद्यार्थ्यांना नकाशा, पृथ्वीगोल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रदेशाचं मापन, प्रक्षेपण अशा सांख्यिकीय पद्धती या विविध गोष्टींचं ज्ञान असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. भूगोलामध्ये भूपृष्ठाचा अभ्यास केला जात असल्याने आणि नकाशा, पृथ्वीगोल आणि इतर काही तंत्र यांचं त्या ठिकाणी प्रात्यक्षिक असल्यामुळे प्रात्यक्षिक भूगोलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी जाणून घ्याव्या लागतात किंवा त्याचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक असतं. आपल्याला माहिती आहे नकाशा हा भूगोलाचा आत्मा आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, किंवा नकाशा हे भूगोलाचं अतिशय महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी आणि उपयुक्त साधन असं मानलं जातं. नकाशाशिवाय भूगोलाचा किंवा एखाद्या प्रदेशाचा अभ्यासच होऊ शकत नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. याचं कारण आहे की नकाशा हा एखाद्या प्रदेशाचं त्या ठिकाणी चित्रण करत असतो आणि ह्या नकाशा त्याचं वाचन करताना नकाशाचे वेगवेगळे जे काही अंग आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यावे लागत असतात. यामध्ये आपल्याला माहिती आहे की नकाशा प्रमाण हे नकाशाचं अतिशय मूलभूत असं अंग आहे आणि ह्या नकाशा प्रमाणाचे वेगवेगळे पद्धती किंवा प्रकार त्या ठिकाणी आहे. तर आज आपण नकाशा प्रमाण या घटकाच्या अनुषंगाने आपण नकाशा प्रमाणाची एक पद्धत किंवा नकाशा प्रमाण दर्शवण्याची एक पद्धत किंवा एक प्रकार आपण त्याला साधे रेषा प्रमाण असं म्हणतो किंवा सिम्पल ग्राफिकल स्केल आपण असं ज्याला म्हणतो ते साधे रेषा प्रमाण म्हणजे काय, साधे रेषा प्रमाण कसं तयार केलं जातं, त्याचं वाचन कसं केलं जातं, त्याचे विभाग कसे असतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर आपण बघूया आज साधे रेषा प्रमाण. या अगोदर आपण नकाशा प्रमाण म्हणजे काय, नकाशा प्रमाणाच्या पद्धती कोणकोणत्या असतात आणि साधे रेषे प्रमाण कसं तयार केलं जातं याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम नकाशा प्रमाण संकल्पना म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. नकाशा प्रमाण मगाशी म्हटल्याप्रमाणे नकाशाचा अतिशय महत्त्वाचा अंग आहे, कारण नकाशामधील वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर व क्षेत्रफळ समजण्यासाठी नकाशा प्रमाणाचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. आपल्या मध्ये नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणं दाखवलेली असतात, त्या ठिकाणामधलं नेमकं अंतर किती किंवा एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला नकाशा प्रमाणाची त्या ठिकाणी आवश्यकता निर्माण होते आणि म्हणून नकाशा प्रमाण हे नकाशाचा अतिशय महत्त्वाचा अंग त्या ठिकाणी मानलं जातं. आता नकाशा प्रमाण म्हणजे काय ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. नकाशा प्रमाण म्हणजे काय, तर नकाशातील कोणत्याही दोन बिंदूंमधील किंवा ठिकाणांमधील अंतर आणि याच दोन बिंदूंमधील किंवा ठिकाणांमधील जमिनीवरील अंतर, प्रत्यक्ष अंतर यांच्या गुणोत्तरास नकाशा प्रमाण असे म्हणतात. म्हणजे नकाशातील कोणतीही दोन ठिकाणं किंवा दोन बिंदू किंवा दोन ठिकाणांमधील अंतर आणि त्याच दोन ठिकाणांचं जमिनीवरचं अंतर यांच्यामधला जो गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला नकाशाचं प्रमाण असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, नकाशावरील दोन ठिकाणं जर घेतली आपण विचारात घेतली त्यांच्यामधलं अंतर जर 5 सेंटीमीटर असेल तर त्या दोन ठिकाणामधलं जमिनीवरचं प्रत्यक्ष अंतर जर 50 किलोमीटर असेल तर त्या नकाशाचं प्रमाण काय होईल, 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर इतकं होईल. याला नकाशा प्रमाण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या पद्धतीने नकाशा प्रमाण हे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणामधलं अंतर समजून घेण्याकरता त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर नकाशा प्रमाणाचे प्रकार कोणते, तर नकाशा प्रमाण जे आहे ते व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतीवरून नकाशा प्रमाणाचे त्या ठिकाणी 3 प्रकार त्या ठिकाणी केले जातात. एक शब्द प्रमाण किंवा विधानात्मक प्रमाण, 2 संख्या प्रमाण किंवा त्याला अंक प्रमाण असेही म्हणतात आणि 3 रेषा प्रमाण किंवा त्याला आलेख प्रमाण किंवा त्याला प्रमाण रेषा, प्रमाण पट्टी अशा अनेक नावांनी त्या ठिकाणी संबोधलं जातं. आपण या एक एक प्रकाराची त्या ठिकाणी माहिती घेऊया. पहिलं जे आहे ते शब्द प्रमाण किंवा त्याला विधानात्मक प्रमाण असं आपण मगाशी त्या ठिकाणी
दुसरा पर्यायी शब्द आपण बघितला त्याला वर्बल स्केल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर नकाशाचं प्रमाण जेव्हा शब्दाने अगर विधानाने व्यक्त केलेले असेल तेव्हा त्या प्रमाणास किंवा त्या नकाशाप्रमाणास शब्द प्रमाण किंवा विधानात्मक प्रमाण असं म्हणतात. म्हणजे आपल्याला हे प्रमाण व्यक्त करताना शब्दांचा उपयोग दिसतो, एक विशिष्ट प्रकारचं विधान त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. म्हणजे उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 50 किलोमीटर 1 सेंटीमीटर बरोबर 500 मीटर असं हे जे प्रमाण आहे ते शब्द प्रमाण त्याला शब्द प्रमाण असं त्या ठिकाणी म्हणतात. दुसरं जे काही पद्धत किंवा प्रमाणाचा प्रकार जो आहे तो संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण. आता साहजिक शब्दानुसार अर्थ की नकाशाचं प्रमाण जेव्हा संख्येमध्ये किंवा अंकांच्या साह्याने व्यक्त केलेलं असेल तेव्हा त्या प्रमाणाला काय म्हणायचं, संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण असं म्हणतो. उदाहरणार्थ एकास 4 लाख या ठिकाणी 1 त्याच्यापुढे 4 लाख असा शब्द दिलेला आहे. हे जे काही प्रमाण आहे याच्यामध्ये आपल्याला शब्द दिसत नाही, फक्त संख्या आणि अंक दिसत आहेत, याला आपण संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण. किंवा दुसरीकडे 1 लाख 1 50 हजार 1 63 360 असं हे जे काही आहे त्याला संख्या प्रमाण किंवा अंक प्रमाण असं त्या ठिकाणी म्हणायचं. यानंतर तिसरा जे काही प्रकार आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती अधिक माहिती बघणार आहोत ते म्हणजे साधं रेषा प्रमाण किंवा त्याला प्रमाण रेषा असं देखील त्या ठिकाणी म्हणतात, हे आपण बघितलं होतं. साधं रेषा प्रमाण म्हणजे काय, तर नकाशाचं प्रमाण जेव्हा रेषेच्या साह्यानं दर्शवलं जातं तेव्हा त्या प्रमाणाला रेषा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण असं म्हणतात. रेषा प्रमाण म्हणजे काय, जेव्हा नकाशाचं प्रमाण हे रेषेच्या साह्यानं दर्शवलेलं असेल किंवा ते दर्शवलं जातं तेव्हा त्या प्रमाणाला रेषा प्रमाण, प्रमाण रेषा, आलेखात्मक प्रमाण इत्यादी नावाने त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं किंवा त्याला ते रेषा प्रमाण असं म्हणतात. तर शब्द प्रमाण आणि संख्या प्रमाण यापेक्षा रेषा प्रमाण हे अधिक उपयुक्त त्या ठिकाणी मानलं जातं. कारण कोणत्याही प्रमाणावर नकाशात जर रेषा प्रमाण तयार केलेलं असेल तर 2 ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर चटकन आपल्याला रेषा प्रमाणावरून लक्षात येतं. आणि रेषा प्रमाण तयार करताना आपल्याला काही गोष्टी मात्र त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. रेषा प्रमाण तयार करताना काही बाबी, काही मुद्दे, काही नियम जे आहेत ते त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण बघू एक की ज्या प्रमाण पद्धतीवर रेषा प्रमाणासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत किंवा त्या ठिकाणी ते त्याचे नियम मात्र काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं. त्यामध्ये एक ज्या पद्धतीमध्ये रेषा प्रमाण आपल्याला किंवा प्रमाणपट्टी तयार करायची असते, म्हणजे उदाहरणार्थ मेट्रिक असेल किंवा ब्रिटिश असेल, या कुठल्याही पद्धतीचं आपल्याला रेषा प्रमाण त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतं. पण रेषा प्रमाण तयार करताना आपल्याला त्या ठिकाणी शब्द प्रमाण माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे जर आपल्याला जर संख्या प्रमाण असेल तर आपण त्या संख्या प्रमाणाचं व्यवस्थितरित्या शब्द प्रमाणात रूपांतर करून घ्यावं आणि त्या शब्द प्रमाणावरून आपण प्रमाण रेषेची लांबी काढून आपल्याला प्रमाणपट्टी त्या ठिकाणी तयार करता येत असते. त्यानंतर दुसरी जी काही महत्त्वाची बाब आहे त्यामध्ये ती म्हणजे रेषा प्रमाण तयार करताना रेषा प्रमाणाची लांबी किती असावी किंवा ती किती घ्यावी याकरता निश्चित असं काही त्या ठिकाणी बंधन नाही आहे. परंतु रेषा प्रमाण किंवा प्रमाण रेषा व्यवस्थित दिसण्यासाठी रेषा प्रमाणाची लांबी जी आहे ती मेट्रिक परिमाण पद्धतीत 10 ते 12 सेंटीमीटर घ्यावी असा संकेत आहे. आणि ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये किंवा ब्रिटिश परिमाण पद्धतीमध्ये ती 5 ते 7 इंचाच्या दरम्यान असावी असा त्या ठिकाणी संकेत मानला जातो, जेणेकरून रेषा प्रमाण किंवा ती काढलेली प्रमाण रेषा जी आहे ती आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी दिसते. तिसरं जो काही त्या ठिकाणी बाब किंवा त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती प्रमाण रेषेची लांबी काढल्यानंतर तिचे किती विभाग करावेत ते प्रत्येकाने स्वतः ठरवायचे असते. असा काही विशिष्ट नियम नाही की 5च करा 7 करा, पण आपण जी प्रमाण रेषेची लांबी काढलेली त्या लांबीवरून एकंदर आलेली संख्या, एकंदर आलेली लांबी आणि प्रमाण रेषेची लांबी आणि त्याच्यावर दाखवायचं असणारं अंतर या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपण त्या ठिकाणी रेषा प्रमाणाचे किंवा त्या प्रमाण रेषेचे विभाग त्या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो. चौथा बाब म्हणजे प्रमाण रेषेचे विशिष्ट असे प्रमुख विभाग पाडले जातात, या प्रमुख विभागांना प्राथमिक विभाग असं म्हणतात.
आणि तर डाव्या बाजूला एका प्राथमिक विभागाची जे काही पुन्हा उपभोग केले जातात त्याला द्विय विभाग असं त्या ठिकाणी म्हणतात. तर प्राथमिक विभाग आणि द्विय विभाग असे दोन भाग हे प्रमाणरेषेचे किंवा प्रमाणपट्टीचे त्या ठिकाणी असतात. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे प्रमाणरेषा व्यवस्थित दिसावी याकरता प्रमाणरेषेची जाडी द्यावी. प्रमाणरेषेला त्या ठिकाणी जाडी दिली पाहिजे किंवा त्या ठिकाणी ती विशिष्ट जाडीची प्रमाणरेषा काढली. आता ती जाडी किती घ्यावी याचंही असं विशिष्ट असं बंधन जरी नसलं पण तर किमान जाडी ही 0.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त अधिक असू नये असा एक संकेत आहे. त्यामुळे त्यामध्ये प्रमाणरेषा व्यवस्थित त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून प्रमाणरेषेची जाडी 0.5 सेंटीमीटरपर्यंत घ्यावी, त्यापेक्षा ते अधिक त्या ठिकाणी घेऊ नये. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो रेषा प्रमाण तयार करणे. आता प्रत्यक्ष रेषा प्रमाण कसं तयार करायचं याविषयी आपण जाणून घेऊया. साधं रेषा प्रमाण हे नकाशावरती आपल्याला ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये किंवा मेट्रिक मापन पद्धतीमध्ये देखील तयार करता येतं. त्याची एक पद्धत आपण एक उदाहरणाद्वारे त्या ठिकाणी समजून घेऊया. बघा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, एकास 5 लाख. काय उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, प्रमाण काय दिलेलं आहे, एकास 5 लाख या नकाशा प्रमाणावर आधारित किलोमीटरमध्ये मोजता येईल अशी साधी रेषा प्रमाण तयार करा. आपल्याला नकाशाचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे 1:5. आता सर्वप्रथम आपण ज्या काही वेगवेगळ्या बाबी बघितल्या रेषा प्रमाण तयार करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे त्यानुसार आपण या उदाहरणाकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की उदाहरणे अंक प्रमाणामध्ये दिलेले किंवा संख्या प्रमाणात दिलेले. तर आपण या संख्याप्रमाणेच किंवा अंकप्रमाणेच काय करून घ्यायचं, त्या मापन पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी शब्द प्रमाणात त्या ठिकाणी रूपांतरित करून घ्यायचं आणि त्यावरून मग आपल्याला त्या ठिकाणी त्याची लांबी वगैरे ठरवता येईल. तर मग आपण त्या पद्धतीने ते सोडून घेऊया. बघा पुढे या ठिकाणी ते उदाहरण आपल्याला सोडून दाखवलेलं दिसेल. बघा हे उदाहरण या ठिकाणी एक याच्यावरती आपण स्लाईडवरती आपल्याला त्या ठिकाणी दिसेल दिलेलं. बघा की 1:5 लाख या नकाशा प्रमाणावर आधारित किलोमीटरमध्ये मोजता येईल असे साधे रेषा प्रमाण तयार आपल्याला कशात करायचं, ते शब्द प्रमाणात करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की अंक प्रमाणामध्ये दोन्ही बाजूची परिमाणं त्या ठिकाणी सारखी केलेली असतात, त्यामुळे आपण त्याला शब्द दोन्ही परिमाणं देऊन घेऊया. 1 सेंटीमीटर बरोबर काय होईल मग ते 5 लाख सेंटीमीटर. म्हणजे तर आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी नकाशावरचं अंतर 1 सेंटीमीटर असेल पण जमिनीवरील अंतराचं जे आपल्याला त्या किलोमीटरमध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल, म्हणजे या 5 लाख सेंटीमीटरचं आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, किलोमीटरमध्ये रूपांतर करून, म्हणून जमिनीवरील अंतराचे किलोमीटरमध्ये रूपांतर करून. मग आता आपल्याला माहिती आहे की जर त्याचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 1 किलोमीटर किती सेंटीमीटरचा होतो हे आपल्याला त्या ठिकाणी आधी प्रथम माहिती असणं पाहिजे. मग 1 लाख सेंटीमीटर बरोबर 1 किलोमीटर, तर मग 5 लाख सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर, तर आपल्याला त्या ठिकाणी 5 लाख भागिले 1 लाख म्हणजे किती आलं, 5 किलोमीटर. आणि म्हणून हे शब्द प्रमाण जे आलं ते 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर हे शब्द प्रमाण आपल्याला मिळालं. जे आपल्याला माहिती की सर्वप्रथम जे पहिलं आपण जे काही बाब बघितली ती की शब्द प्रमाण आपल्याला माहिती असलं पाहिजे, हे आपण शब्द प्रमाण या ठिकाणी काढलं ते आलं 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर. आता आपल्याला रेषा प्रमाणाची लांबी त्या ठिकाणी काढून घ्यावी लागेल. रेषा प्रमाणाची लांबी बरोबर काय करावं लागेल, तर आपल्याला माहिती की मेट्रिकमध्ये 10 ते 12 सेंटीमीटर घेतो. आपण 10 सेंटीमीटर जर घेतली तर ती दोन्ही बाजूला 10 ने जर घेतलं, 1 सेंटीमीटर गुणिले 10 आणि 5 किलोमीटर गुणिले 10 म्हणजे ती येईल 5 10 सेंटीमीटर बरोबर किती येईल, ती 50 किलोमीटर. म्हणजे आपल्याला प्रमाणपट्टी किंवा प्रमाणरेषा 10 सेंटीमीटरची काढायची आणि त्याच्यावरती आपल्याला 50 किलोमीटर हे अंतर त्या ठिकाणी दर्शवायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला किती भाग करता येतील, तर आपल्याला 50 आणि 10 10 सेंटीमीटरची रेषा आहे, 50 भागे आपल्याला त्या ठिकाणी त्याचे 5 विभाग सहज करता येतील. आणि म्हणून 5 समान भाग करायचा असेल तर आपल्याला परत या ठिकाणी ट्रिक वेगळी वापरता येईल किंवा सूत्र वापरता येईल की दोन्ही बाजूनी 5 ने जर भागितलं त्या लांबीला तर आपल्याला त्या ठिकाणी 1 प्राथमिक विभाग त्या ठिकाणी मिळतो. मग 10 सेंटीमीटर भागिले 5 आणि 50 किलोमीटर भागिले 5 जर केलं तर 2 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर हा एक त्या ठिकाणी काय येईल, 1 प्राथमिक विभाग आपल्याला त्या ठिकाणी येईल. आणि या पद्धतीने खाली बघा या ठिकाणी 10 सेंटीमीटरची रेषा घेतलेली, त्याचे 5 काय केलेले, समान भाग केलेले, आणि हे 5 समान भाग जे आहेत ते काय 5 प्राथमिक विभाग आहेत. 2 सेंटीमीटरला 10 किलोमीटर याप्रमाणे
ते त्या ठिकाणी दर्शवलेले आहे. आणि एका प्राथमिक विभागाचे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दोन उपविभाग केले, ज्याला दुय विभाग म्हणतात, ते 5 किलोमीटर आणि दुसरे 10 किलोमीटर. या पद्धतीने 1-1 सेंटीमीटरचे दोन दुय विभाग त्या ठिकाणी पहिल्या प्राथमिक विभागाचे त्या ठिकाणी केलेले. आणि या पद्धतीने खाली आपल्याला परत त्या ठिकाणी त्याच्यावाले जे काही त्याचे जे काही बारकावे त्या ठिकाणी देता येतील. प्रवण रेषेची लांबी आहे 10 सेंटीमीटर, त्यानंतर अंतर आपल्याला दर्शवायचं आहे 50 किलोमीटर. एक प्राथमिक विभाग आहे 2 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटरचा. दुय्यम प्राथमिक विभाग आहे कितीचा आहे, एकूण प्राथमिक विभाग किती आहे, 5 आहेत. आणि दुय्यम विभाग किती आहेत, 2 आहेत. असे बारकावे आपल्याला त्या ठिकाणी देता येतील. हे आपण मेट्रिकमधलं उदाहरण आपण त्या ठिकाणी बघितलं. आपल्याला परत असंच एक ब्रिटिशमधलं उदाहरण घेऊन घेता येईल. अजून बघा आपण आता ब्रिटिश आपण पद्धतीमधलं एक उदाहरण घेऊया. ते आहे बघा, एकास 1,26,720 या प्रमाणावर आधारित ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये साधे रेषा प्रमाण त्या ठिकाणी तयार करा. मग आता साहजिक दोन्ही अंक प्रमाणाचं हे उदाहरण ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये असल्यामुळे आपल्याला प्रथमतः दिलेल्या अंक प्रमाणाचं शब्द प्रमाणात रूपांतर करून घेता येईल. आणि म्हणून याची दुसरी जी काही उदाहरण सोडवताना दुसरी जी काही मेथड आहे ती म्हणजे त्याला परिमाणं देऊन घ्यायची. अंक प्रमाणामध्ये दोन्ही बाजूची परिमाणं सारखी असतात, त्यामुळे 1 इंच बरोबर 1,26,720 इंच. मग आता ह्या जमिनीवरील अंतराचं आपल्याला कशात रूपांतर करून घेता येईल, मैलात रूपांतर, कारण आता आपल्याला इंच ते मैल करायचं आहे ब्रिटिश मापन पद्धतीमधलं उदाहरण असल्यामुळे. मग आता 1,26,720 इंचाचं आपल्याला मैलात रूपांतर करावं लागतं. आता 1 मैल म्हणजे किती, तर 63,360 इंच बरोबर 1 मैल. तर मग 1,26,720 इंच बरोबर किती मैल, 1,26,720 भागिले 63,360 किती आलं, ते 2 मैल आलं. किती आलं, 2 मैल इतकं आलं. म्हणून शब्द प्रमाण काय आलं, 1 इंच बरोबर 2 मैल हे आपल्याला शब्द प्रमाण मिळालं. मग आता रेषा प्रमाणाची लांबी काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये आपण ती 5 ते 7 इंच इतकी घेतो. त्यामुळे दोन्ही बाजूने जर 5 गुणलं तर आपल्याला त्या ठिकाणी लांबी आणि अंतर त्या ठिकाणी मिळवता येईल. मग 1 इंच गुणिले 5 बरोबर 2 मैल गुणिले 5 बरोबर 5 इंच बरोबर 10 मैल ही आपल्याला लांबी आणि त्यावरचं अंतर त्या ठिकाणी करून घेता येईल. मग त्या ठिकाणी इकडे 5 इंचाची आपल्याला रेषाप्रमाणाची लांबी 5 इंच आहे, त्याच्यावर 10 मैल अंतर आपल्याला त्या ठिकाणी दर्शवायचं आहे. त्या ठिकाणी 5 आणि 10 हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्याचे आपल्याला परत 5 विभाग त्या ठिकाणी करता येतील. मग 5 समान प्रमाण म्हणजे 5 इंच भागिले 5 आणि 10 मैल भागिले 5 म्हणजे 1 इंच बरोबर 2 मैल ह्या एक प्राथमिक विभाग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. बघा या ठिकाणी प्रमाण रेषा त्या ठिकाणी काढलेली आहे. तर या ठिकाणी मग 5 इंचाची पट्टी आपण त्या ठिकाणी काढलेली आणि ह्या 5 इंच पट्टीचे 5 भाग केलेले, 1, 2, 3, 4 आणि 5 हा इथे. हे प्रत्येक एक भाग हा कितीचा आहे, 1-1 इंचाचा आहे आणि तो 2 मैल अंतर दाखवतो. अशा पद्धतीने 2, 4, 6, 8 आणि उरलेले 2 मैल इकडे दाखवलेले. या प्राथमिक विभागाचे परत 2 भाग केलेले आपण अर्धा अर्धा इंचाचे, म्हणजे या ठिकाणी 1 आणि दुसरा ते काय तो अशा 1 इंचाचे, अर्धा इंचाचा 1 आणि दुसऱ्या अर्धाचा 1 असे 2 मैल अंतर आपण या ठिकाणी दर्शवलेले. हे जे काही आहे ते प्राथमिक विभाग आणि इकडे आपण दुय विभाग त्या ठिकाणी दर्शवलेले आहेत. या पद्धतीने नकाशा प्रमाण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि प्रमाण रेषा कशी तयार केली जाते आपण या ठिकाणी आज उदाहरणाद्वारे त्या ठिकाणी समजून घेतलं. तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा नक्कीच त्या ठिकाणी आवडला असेल. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं मनस्वी आभार आणि धन्यवाद.